नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज मी माझे केसांबद्दल तुम्हाला थोडंसं सांगणार आहे, कारण की माझे जेवढे आता तुम्हाला केस दिसत आहेत त्यापेक्षा खूप जास्त केस होते. पण प्रेग्नन्सीनंतर खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागला मला, आणि आता लिटरली माझे निम्मे केस पण राहिलेले नाहीयेत. तर मी आज एक माझ्या केसांसाठी रेमेडी ट्राय करणार आहे की बघूयात त्याने काय फरक पडतोय, कारण मी ती लॉकडाऊनमध्ये ऍक्च्युली करत होते. तर लॉकडाऊनमध्ये मला प्रचंड त्याचा खूप चांगला इफेक्ट जाणवला, आणि मग म्हटलं आता केस गळती होते तर करूयात. कारण केस म्हटलं की मग प्रत्येक बाईचा जीव की प्राण असतो, आणि माझा तर खूपच आहे. डिपेंड्स, आपला मूड केसांवर डिपेंड्स असतो बऱ्याचदा. आणि जर त्याच्यातून हेअरफॉल व्हायला लागला, त्याच्यानंतर जर केस आपले विरळ व्हायला लागले, तर मग आपल्याला खूप त्रास होतो. तसंच मला पण आत्ता व्हायला लागलाय, आणि मला तो पुढे कंटिन्यू नाही होऊ द्यायचा आहे. म्हणून मग म्हटलं चला करून बघूयात केसांसाठी काहीतरी उपाय. आणि किती सुद्धा जरी चांगले शॅम्पू वापरले आपण, किती सुद्धा चांगलं हेअर ऑइल वापरलं, तरी सुद्धा घरगुती उपायांमध्ये जे आहे ते त्यामध्ये नसतं. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये खूप हानिकारक गोष्टी असतात, ज्या की आपल्याला माहीत नसतात, साईड इफेक्ट्स खूप असतात त्याचे. पण जर घरगुती आपण काही ट्राय केलं तर त्याने नक्कीच आपल्याला फरक पडतो. आणि म्हणून मग मी आता एक ट्राय करणार आहे. पण इथं मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार कांदे घेऊ शकता. तर इथं मी हा बारीक चिरलेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे, आणि हा मी पूर्ण बारीक होईपर्यंत, त्याचा एकदम रस तयार होईपर्यंत मग मी वाटून. तर असा मी हा रस गाळून घेतलेला आहे. तर आता आपण हे केसांना लावून घेऊयात. तर हे जे कांद्याचं पाणी आहे ते आता मी मस्त माझ्या केसांना मसाज करून घेतलीये. अगदी मुळांपासून ते पूर्ण केसांना तुम्ही ते पाणी लावू शकता. फक्त जर तुमच्या घरात लहान बाळ असेल, जर ते बाळ दूध पित असेल, तर तुम्ही दूध पाजून किंवा झोपूनच मग कांद्याचं पाणी लावा. कारण बऱ्याचदा काय होतं की लहान मुलांना कांद्याच्या वासानं उलटी येते, आणि तसं होऊ नये म्हणून मग कांद्याचं पाणी लावताना थोडीशी काळजी घ्यावी लागते की बाळ झोपल्यावरतीच ते लावायचं. आत्ता शीर्षाला मी जस्ट झोपवलंय, आणि त्यामुळेच मग मी हे पाणी लावून घेते माझ्या केसांना, म्हणजे तोपर्यंत छान सुकून वगैरे जाईल ते. तर ते लावताना एकदम मुलांना पण लावायचं आणि केसांना पण लावायचं. थोडीशी एक 15-20 मिनिटं जरी मसाज केली तरीसुद्धा ते पाणी केसांमध्ये छान मुरतं थोडासा. तर मी मस्त आता अर्धा तासानंतर केस छान धुवून घेतलेले आहेत, आणि आता ते थोडेफार सुकत पण आलेत. श्रीशा अजूनही झोपलेलीच आहे, त्यामुळे आता छान ते सुकतील आणि त्याचा वास पण थोडा वेळ जाईल. श्रीशा उठेपर्यंत मग सगळाच वास निघून जाईल कांद्याचा, त्यामुळे मग ठीक आहे आता. आणि छान वाटतंय, केस पण बऱ्यापैकी तेवढ्या प्रमाणात नाही गळत जे लास्ट टाइम जेव्हा केस धुतले होते. धुतानाच केस खूप गळतात, पण आज मला तसं काही फार जाणवलं नाही. त्यामुळे मी हॅपी हॅपी. श्रीशा दोघीच घरात आहोत, आणि हे गेलेत ऑफिसला, आई पप्पा गेलेत गावाला, लग्न आहे एक. तर मग मला खूप दिवसांपासून कपाट आवरायचं होतं, कारण मी बाळ व्हायच्या आधी कधी ठेवलं असेल नीट नीटकं, त्यानंतर परत मी आवरलंच नव्हतं. मग म्हटलं चला आज वेळ पण आहे तर मग आवरून घेऊयात. मग कपाट आवरताना मला माझ्या काही आवडीच्या साड्या दिसल्या, तर म्हटलं चला तुमच्यासोबत त्या साड्या शेअर करूया. त्या साड्या चला मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे माझ्या आवडीच्या कोणत्या कोणत्या साड्या, माझ्याकडे खूप साड्या आहेत, आणि मला मोस्टली काठपदर साड्या जास्त आवडतात. मी जास्त काठपदर साड्याच घालते. तर मग दाखवते तुम्हाला माझ्या लग्नातल्या पण साड्या आहेत, आणि आत्ताच्या लग्नानंतर मी काही घेतल्यात त्या पण साड्या, तर तुम्हाला मी दाखवते. तर असं मी सगळ्या साड्यांचं सॉर्टिंग करून ठेवलंय, मी एक एक करून तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला या साड्या दाखवते. ही एक साडी आहे जी मी मूळचंद मधून घेतलेली होती, पुण्यातून मूळचंद मिल मधून.
आणि मागच्याच वर्षी घेतली रिसेंटली, तर असा त्याचा पदर आहे आणि छान पदर आहे, मोर आहे त्याच्यावरती आणि आतमध्ये असा मस्त ब्ल्यू कलर आहे आणि याच्यावरती अशा छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत. घातल्यावरती एकदम छान मस्त सुंदर दिसते आणि मला ही साडी पर्सनली खूप आवडते, कारण की हा कलर आहे ना तो माझा फेवरेट कलर आहे. आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे, तर याच्या मी स्लीव्ज मस्त फुग्याच्या स्लीव्ज शिवून घेतलेल्या होत्या, थोड्याशा लांब आहेत आणि त्याचा गळा पण खूप सुंदर आहे, मस्त गळा शिवून घेतलेला आहे मी आणि हे छान अशी लटकन. तर ही साडी एक मला खूप आवडते. तर ही पूर्ण साडी अशी पिंक कलर मधून अशी साडी आहे, एकदम मस्त बारीक डिझाईन आहे त्याच्यावरती आणि इथे जी निऱ्यांना अशी छान जाड डिझाईन आहे त्याला आणि जड आहे ही साडी. इथे मस्त मोती लावलेले आहेत आणि ती घातल्यानंतर खूप सुंदर दिसते, म्हणजे आपण जर कुठल्या लग्नाला वगैरे घातली तर एक नंबरच दिसते ही साडी. त्यानंतर ही साडी आहे तर जे पेपर सिल्क म्हणतो तर त्यातून ही साडी आहे आणि मस्त खाली निऱ्यांना पिंक कलर आणि इथे ग्रीनिश कलर आहे, थोडासा ग्रीन कलर आहे एवढं मला कलरचा पदर, जो पण खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसते ही साडी. आमच्या घरासमोर पाटील काकू राहतात, त्यांनी नवीन लग्न झालं तेव्हा घेतलेली होती. ग्रीन कलरची साडी आहे आणि छान आहे. त्यानंतर ही मरून कलरची साडी आहे, ही मला पर्सनली खूप जास्त आवडते, कारण की माझ्या गोऱ्या कलरवरती एकदम मस्त आणि उठून साडी दिसते ही. कारण माहित नाही, तिची पूर्ण सिम्पल प्लेन साडी आहे, पूर्ण प्लेन साडी आहे आणि फक्त खाली अशी किनारीला अशी डिझाईन आहे, बाकी काहीच नाही आहे. पण कलर एवढा भारी आहे याचा, कलरला कुठल्याही कलरला खूप सुंदर दिसते ही साडी. आणि ही मला माझ्या चुलत सासूने घेतली होती आणि तिचा असा मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. आणि मला तर म्हणजे बाकी सगळ्या साड्यांपेक्षा म्हणलं तरी ही साडी खूप आवडते, कारण आपण ही साडी म्हणजे मी ही साडी कुठंही घालू शकते, अगदी गावाला जाताना कोणाचं छोटं मोठं फंक्शन असेल त्या फंक्शनला, अगदी सुंदर साडी आहे. ग्रीन सोबत जास्त कॉम्बिनेशन नाही करू शकत, पण हा जो कलर आहे ना हा वाला, हे खूप सुंदर आहे. ही छोटी डिझाईन, मला अशा छोट्या छोट्या डिझाईन खूप आवडतात, छोटी छोटी डिझाईन पूर्ण साडीवरती अशी छोटी डिझाईन आहे आणि खालीच्या किनारीला ही असा अशी बॉर्डर आहे. पहिला तर हा असा पदर आहे तिचा, बाकी आतून सगळी प्लेनच साडी घातली होती तेव्हा पण खूप छान दिसत होती. आणि तेव्हा मी सगळे ब्लाऊज आमच्या गावातूनच शिवून घेतलेले होते. तर हा आहे तो ब्लाऊज त्याच्यावरचा. हळदीची साडी आणि त्याच्या पूर्ण साडीवर असे छोटे छोटे मोर आहेत, मोराची डिझाईन आहे आणि खाली किनार पदराला पण ही अशी डिझाईन आहे. म्हणजे माझ्या जर साड्या बघाल तर मला मरून कलर खूप आवडतो, त्यामुळे मी इथे पण येलो सोबत मरून कलरचंच कॉम्बिनेशन घेतलेलं होतं. आणि हा आहे त्याचा पदर, खूप सुंदर साडी. आणि हा पण कलर असा आहे ना की एकदम छान मस्त कलर आहे हा पण, हळदीसारखा कलर आहे एकदम, एकदम हळदी सारखा. तर तेव्हा असं खूप होतं ना की खूप ट्रेंड होता असा ब्लाऊजचा की मागे काहीतरी पॅच लावून असं काहीतरी करणं, तर हे असा ब्लाऊज शिवलेला होता, छोट्या स्लीव्ज होता याच्या. प्रत्येक बाईला असं वाटतं की माझ्याकडे एक तरी पैठणी असायला हवी आणि मी खूप लकी आहे, कारण माझ्याकडे पण एक पैठणी आहे आणि खूप वेळा घातली गेली आहे माझ्याकडनं आणि खूप सुंदर असा आणि मस्त असा पदर आहे साडीला या, आणि घातल्यावर पण खूप सुंदर दिसते. तर ही आहे माझी पैठणी आणि त्याच्यावरती असे छोटे छोटे मोर पण आहेत. साडीवरचा हा असा ब्लाऊज मी शिवून घेतलेला होता आणि म्हणजे ज्यांनी माझे ब्लाऊज शिवले ना खरंच खूप सुंदर शिवले, कारण मला नंतर तशी डिझाईन कुठल्याच ब्लाऊजला करून नाही भेटली. आणि गावाकडे शिवले पण असं कधीच असं वाटत नाही की गावाकडे शिवलेले आहेत म्हणून, कारण त्या खूप सुंदर शिवतात आणि मस्त आहे ही डिझाईन. त्यातला शालू तर मी खूप ठिकाणी असं पाहिलंय ना की लाल कलरचा शालू वापरतात, पण मला पर्सनली लाल कलर जास्त नाही आवडत, म्हणजे मला नाही आवडत का काय माहिती, पण लाल कलर जास्त आवडतच नाही मला. तर माझा हा लग्नातला असा खूप सुंदर डिझाईनचा आणि खूप सुंदर कलर आहे, माहित नाही व्हिडिओमध्ये कसा दिसतोय तो, पण मोरपंखी कलर आहे आणि छान आहे मोरपंखी. आणि खाली ब्ल्यू कलरची
एकदम सुंदर अशी काठ आहे, छोटी छोटी डिझाईन आहे बुट्ट्या बुट्ट्यांची, आणि जास्त खडे वगैरे म्हणाल तर ते तसं काही जास्त नाही आहे साडीला माझ्या, पण सुंदर वाटते ही साडी. आणि मुळात काय होतं ना, आपण लग्नाच्या जो मेन साडी असते ना शालू, त्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करतो पैसे, आणि नंतर ती साडीचा वापर पण केला जात नाही, अगदी कपाटात ठेवून ठेवून झिजून जातात साड्या लोकांच्या, पण तरी सुद्धा ती लोकांच्याकडनं घातली जात नाही कारण ऑब्व्हियसली ती तेवढी जड असते. माझ्या साडीबद्दल सांगायचं असं तर मी ही साडी लग्नानंतर 2-3 वेळा नेसलेली आहे, कारण काय होतं ना, ते ठेवून राहण्यापेक्षा त्याचा वापर झालेला कधी पण चांगला असं मला वाटतं. तर ही आहे माझी लग्नाची साडी आणि असा त्याचा ब्लाऊज आहे. स्लीव्स एकसारख्याच होत्या माझ्या सगळ्या, फक्त गळ्यांमध्ये होतं जे की. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला, आणि अजून सुद्धा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.